तर मित्रांनो, आपण आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर जी काही 2022 आगामी पोलीस भरती होणार आहे 13,000 पदांसाठी, तर त्यामध्ये पोलीस महासंचालक संजय पांडे सर यांनी सांगितलं होतं की पहिला आम्ही मैदानी चाचणी घेऊ आणि मैदानी चाचणीसाठी जे काही युनिट आहेत, म्हणजे जे काही प्रकार आहेत मैदानी चाचणीसाठी, ते प्रसिद्धी करण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला मी अगोदर हे सर्व माहिती देणारच आहे, पण हा जो जी आर आहे तो पहिला समजून घ्या. अल्पसंख्यक समाजातील उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरती प्रशिक्षण योजना सुरू करण्याबाबत. तर जे अल्पसंख्यक विद्यार्थी आहेत समाजातील, त्यांच्यासाठी ही योजना सुरू करायची आहे आणि त्या अनुषंगाने आपण समजून जाऊया की पोलीस भरतीची ही वाटचाल कुठल्या पद्धतीने चालू आहे. तर निर्णय काल झालेला आहे बघा, दिनांक 17 डिसेंबर, परवा दिवशी झालेला आहे, 17 डिसेंबर 2021. तर काय आहे जी यार आपण बघा, तर जे काही विद्यार्थी अल्पसंख्यकमध्ये येतात, तर ते विद्यार्थी आता हे काही जे काही निर्णय आता सरकार घेणार आहे, म्हणजेच मित्रांनो, जी पोलीस शिपाई प्रशिक्षण, म्हणजे जे काय कास्टचे मुलं असतात, एक शासन काय करतं त्यांना की 4 महिने अगोदर, पोलीस भरतीचे 4 महिने अगोदर त्यांना प्रशिक्षण देतं आणि त्यांना पुढील आगामी भरतीसाठी पात्र ठरवतं. म्हणजेच त्यांचं राहणं, खाणं, पिणं, त्यांचे पुस्तकं, शूज सर्व इथपर्यंत हे महाराष्ट्र शासन त्यांना पुरवत असतं. भरतीचे 4 महिने अगोदर हे प्रशिक्षण असतं, खाजगी संस्थेकडून किंवा कोणत्याही संस्थेकडून त्यांनी हे प्रशिक्षण घेत असतात आणि हे सर्व शासन, सर्व खर्च हे शासन करत असतं. तर मित्रांनो बघा, आता आपला पहिला मुद्दा काय होता तो, तर जे प्रकार ठेवलेले आहेत आगामी पोलीस भरतीमध्ये, तर ते काय काय ठेवलेले आहेत बघा मित्रांनो. बघा मित्रांनो, शारीरिक प्रशिक्षण दरम्यान जे तुम्हाला दिसत असेल, तर पुरुषांसाठी काय असणार आहे बघा, 1600 मीटर असणार आहे. त्यानंतर 100 मीटर धावणे, गोळाफेक, इथं लॉंग उडीचा समावेश करण्यात आलेला आहे. क्लुप्सचाही इथे विचार करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता सध्या पहिला आपल्याला 100 मीटर गोळाफेक आणि 1600 मीटर होतं मित्रांनो, पण आता लांब उडी आणि क्लुप्सचा ह्यात समावेश करण्यात आलेला आहे. तर महिलांसाठी बघा, 800 मीटर व 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी असे समावेश करण्यात आले. तर त्यांनी गुण जे आहेत ते कशाप्रकारे देण्यात आलेले बघा, शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल, म्हणजेच जे काही मैदानी चाचणी असेल आता ती 100 गुणांची असेल. त्यामध्ये शारीरिक पुरुषांच्या शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर धावण्यासाठी 20 गुण आहेत, म्हणजे 1600 मीटरला 20 गुण, 100 मीटरला 20 गुण, गोळाफेक 20 गुण, लांब उडी 20 गुण आणि प्लुप्सचे 20 गुण, असे 100 मार्काचा हा मैदानी चाचणी असणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी बघा मित्रांनो, इथं शारीरिक चाचणीमध्ये 800 मीटर धावण्याचा 50 गुण आहेत. त्यानंतर 100 मीटर धावणे 20 गुण, लांब उडी 30 गुण, असा समावेश हे आता सध्या करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणजेच हा बदल करण्यात आलेला आहे. आणि लेखीचा जो आहे, तर लेखीचा जो आहे तो अंकगणित 25 मार्क, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, म्हणजे GS, त्या 25 गुण असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी 25 गुण आणि मराठी व्याकरण हे 25 गुण असणार आहे. म्हणजे असा टोटल 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. म्हणजेच ह्यावेळेस 200 पैकी मेरिट लागणार आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर ना बघा, आपण आता काय विद्यार्थी म्हणत असतील की हा जो GR आहे तो प्रशिक्षणासाठी आहे, परंतु मित्रांनो हा शासन निर्णय आहे. जो शासन निर्णय होत असतो, म्हणजे त्यांना जे प्रकारे घ्यायचे असते पोलीस भरती, त्याप्रमाणे हे संस्थेनं त्यांनी हे देत असतात. म्हणजेच ते GR पुढे संस्थेला देत असतात मित्रांनो, म्हणजे आम्ही अशा प्रकारे भरती घेणार आहे, तर तुम्ही या प्रकारे तुम्ही या विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्या आगामी पोलीस भरतीसाठी. तर हा फिक्स हा GR झालेला आहे.
तर आपण घरखात्याचाही जी आर येईलच, त्या दू शंका नाही आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, आता सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे पोलीस भरती कधी होऊ शकते, तर ते तुम्हाला मी सांगतो. तर इथे बघू शकता तुम्ही, तर राज्यातील पोलीस शिपाई भरती प्रशिक्षण साधारण ऑक्टोंबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये घेण्यात येते. त्यामुळे प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून अल्पसंख्यक विकास विभाग प्रशासन राज्यातील सर्वाधिक खपाच्या मराठी हिंदी म्हणजे ते जाहिरातीला सांगितलेलं एप्रिलमध्ये, म्हणजे जो जो काही आगामी एप्रिल आहे तो एप्रिल. आणि तर आणि हे एक मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो, बघा राज्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेच्या कमीत कमी 4 महिने इथे दिसत असेल, 4 महिने अगोदर प्रशिक्षण सुरू होण्यासाठी प्राप्त अर्जाची छाननी व स्थळ पाहणी करून जिल्हाधिकारी, म्हणजेच मित्रांनो हा जो जी आर आहे, तर ही काय संस्था असतात यांचं जे जिल्हाधिकारी म्हणजेच जिल्हाध्यक्ष जो म्हणजे अध्यक्ष जो असतो ह्या म्हणजे भरती प्रशिक्षणचा, तर ते जिल्हाधिकारी असतात मित्रांनो. आणि उप सदस्य जे असतात ते उपाधीक्षक अधीक्षक अशा प्रकारचे हे असतात. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर भरती होण्याच्या पूर्वी म्हणजेच जी काय पोलीस भरती सुरू होण्यापूर्वी 4 महिने अगोदर हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षण वर्ग 1 जूनपासून सुरू होणे आवश्यक आहे मित्रांनो. तर मग आपली भरती कधी चालू होऊ शकते बघा, तर कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जी काही प्रशिक्षण देणार आहे शासनाअंतर्गत जे संस्था, तर त्या संस्थामध्ये संस्थांनी 1 जूनपासून ही सुरुवात करायची आहे. म्हणजेच तुम्ही समजू शकता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि जास्तीत जास्त ऑक्टोंबरपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना ही भरती जी आहे ती ऑक्टोंबरपासून स्टार्ट होऊ शकते मित्रांनो, आणि मुलांचंही ट्रेनिंग ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होऊ शकतं मित्रांनो. ह्या अनुषंगाने ही यांचं हे नियोजन आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे जिल्हा स्तरावर समिती म्हणजेच जे काही पदाधिकारी जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात आणि सदस्य जे असतात ते बघा, पोलीस अधीक्षक किंवा त्यांनी नियुक्ती केलेले कमीत कमी पोलीस उपअधीक्षक दर्जाचे प्रतिनिधी. तर अशा प्रकारची ही यावरून आपण समजून जायचं आहे की शासनाचा जो जी आर झालेला आहे तो पहिला मैदानी चाचणी, आणि मैदानी चाचणीमध्ये जे पहिले आपले युनिट होते 1600 मीटर, त्याच्यानंतर गोळाफेक, लॉंग जंप, फ्लुप्स आणि 100 मीटर. तर अशा प्रकारचा असा निर्णय झालेला आहे. तर आता सध्या जी काय आगामी पोलीस भरती होणार आहे, तर आपल्याला चांगलंच म्हणजे त्यांनी आधीवर सांगून ठेवलेलं आहे की आता आम्ही पहिला मैदानी चाचणी घेणार होतो आणि हे युनिट आता तुम्हाला माहीत झालेले आहेत, तर तुम्हाला ठरवायचं आहे की कशाप्रकारे आता अभ्यास आणि फिजिकल करायचं आहे. तर इतकाच व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण पोलीस भरती रिलेटेड कोणताही अपडेट असू द्या लगेच आपल्या चॅनलवरती अपडेट असतो. तर आपण काही दिवसामध्ये लगेच आता गणिताचेही पार्ट सुरू करणार आहोत. तर गणिताच्या महत्त्वाचे आपण हळूहळू जे काही म्हणजे टॉपिकनुसार आपण शिकवणार आहोत. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अपडेट राहा आपल्या चॅनलला. जय हिंद.